हा बिल्डर का पैसे जोर है ना पोलिस घेन तो मैडम पलिक नगर पालिके जो का प्लैन वगैरह पास के अतिक्रमण करते अनधिकृतपने दर नर मुरुमानी है भरनी करते महसूल चोरी कर पोलीस स्टेशन अर्ज दिला एसीबी डीसीबी ऑफिस अर्ज दिला हो आता आम्मी आम एक उपाय उरलेगा है कि आम्मी पूर्ण देसाई फैमिली जोड़े है पर आम पर्याय नहीं आम न्याय मिला पाजे आम तो न्याय जोपर्य आम न्याय मिलत नहीं तो हिरवी झाड़ दिता है आमची इथे वडलीपार जी जमीन है आमच्या आजोबांपासून आम्ही इथली शेती करतो भात ही शेतीचं पीक घेतो आम्ही इथे एक बाजूला बिल्डर आलेला आहे त्या बिल्डरने आमच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेलं आहे त्याने सर्व नंबर 45 हा विकत घेतलेला आहे 45 आणि त्याच्या अगोदर 45-2 आमचे सर्व नंबर असून हा बिल्डरने रातोरात भरणी करून वरून मातीची आमच्या जागेतून रस्ता नेलेला आहे या संबंधित आम्ही पोलीस स्टेशन तहसीलदार प्रांताधिकारी एसीपी डीसीपी आणि फॉरेस्ट आमच्या जागेमध्ये असलेले मोठमोठे झाडे आमची जी जागा आहे त्याला चारही साइडने बाउंड्रीला झाडे होती ती झाडे या बिल्डरने रात्रभर जेसीबीने तोडून त्याच्यावर मुरुम मातीची भरणी गेल्या महिना दीड महिन्यापासून चालू आहे आणि आमचं स्वतः सगळ्याची पत्रव्यवहार वगैरे चालू आहे पण आमच्यावर आमच्या याला कोणीच काय न्याय देत नाही पोलीस स्टेशनला गेला असता पोलीस स्टेशन पोलीस जागेवर येतात आणि आम्हाला धमकावतात की बिल्डर इथं जागेमध्ये उभं नाही राहायचं जर तुम्ही त्याला त्रास दिला तर तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असं आम्हाला धमकवलं जात आहे सरकारी जेवढे पण कार्यालय आहेत त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळत नाही तहसीलदारांना आम्ही जाऊन दोनदा भेटलो फक्त फाटून मात्र उत्तरे दिली जात आहेत चौकशी करू हे करू ते करू पण आजपर्यंत कोणत्या गोष्टीच्या जागेवर येऊन पाहणी केलेली नाहीये आणि जर असं जर यांचं चालू राहणार असेल आमच्या आम्हाला कोणत्या गोष्टीचा न्याय मिळणार नसेल तर आम्ही आमच्या पूर्ण घराघरचे बायका मुलांसहित तुमच्यासाठी पूर्ण परिवारासहित आम्ही तहसीलदारासमोर उपोषणला जाणं बसल्याचं आम्हाला पर्याय नाही तसंच आमची जी जमीन आहे पंचायतची बँक त्याच्या बाजूबाजूला लगेच आमचे साबदार आहे पण सर्व नंबर 52 हे पण आमचे दोन्ही जातो दोन्ही ठिकाणी आमचे साबदार आहे पंचायत 2 मध्ये आमचे 2 साबदार आहे या माणसाने अतिक्रमण केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आता पावसाळा जवळ आलेला आहे आणि आमच्या शेताला जाणारा जो नैसर्गिक प्रवाह आहे ओढा त्या ओढ्यातून जे आमच्या शेताला पाणी जातं ते नैसर्गिक ओढा या माणसाने डायव्हर्ट करायला घेतलेला आहे एमआरडीसीची कोणती पूर्वपरवानगी न घेता एकदम 12 सिमेंटचे आरसीसी पाईप ते टाकण्याला सुरुवात केलेली आहे त्याला पण आम्ही हरकत घेतलेली आहे पण या माणसाची आणि हा प्रत्यक्ष हा बिल्डर म्हणतो की असं तसं येते हा रात्री 12-1 नंतर काम करायला जातो चोरून आणि आजपर्यंत हा असंच करतोय आपण जागेचा सर्वे केलाय का सर जागेचा सर्वे त्यांनी पण केलेला नाही गेल्या वर्षी त्याने आम्ही शेतकरी साहेब आम्ही कोणाला एक गुंठा पण जागा घेतलेली नाहीये आम्ही आजपर्यंत घेतलेली आणि विकणारही नाहीये आम्ही शेतकरी आहे आम्हाला आमची ओरलेकरची प्रॉपर्टी आहे आम्हाला आमची जी बाउंड्री आहे आमची जी चतुर्सीमा आहे ती अबाधित होती या बिल्डरने रातोरात जेसीबी लावून आमची जी बाउंड्रीवर जवळी झाडे होती मोठमोठी त्यांची कत्तल केली रातोरात त्याच्याकडे आता त्या बिल्डरने रातोरात भरणी केली आहे तिथे 50-60 गाड्या त्यांनी रातोरात टाकून पूर्ण भरणी केली आमचं शेत पूर्ण बुंजून टाकलंय त्यांनी झाडं बिडं तोडून पूर्ण त्यांनी शेतात पूर्ण माती टाकून पूर्ण हे करून टाकलं बंद करून टाकलं शेत मग आता आम्ही तो आमचा जो नाळा होता पाणी यायचा तिथून तो पाणी पण आता कमी येतोय पाणी पण अर्धा त्या लोकांनी बुंजून टाकलंय मग आता आम्ही शेती कशी करणार आणि आमचं वर्ष संपूर्ण वर्षभर त्याच्यावरच गुजरनिर्वाह चालायचा आणि शेतीवर आमचं पोळभाजी होती आणि यांनी आता आमचा नाळा शेती बुजून टाकला आम्ही शेती काय कुठे करणार आणि कशी करणार हा मोठा आमचा अन्य यांना कुठेतरी न्याय मिळायलाच पाहिजे